राज्यातील बहुजन कल्याण मंत्री आणि जिल्ह्यातील पालकमंत्री विजय वडेट्टीवार आणि खासदार बाळू धानोरकर यांच्या सक्षम नेतृत्वावर विश्वास ठेवून तसेच घुग्गुस शहर काँग्रेस अध्यक्ष राजू रेड्डी यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन मागील काही दिवसांपासून काँग्रेस पक्षात प्रवेश घेणाऱ्यांची रांगच लागली आहे. नुकताच काही दिवसांपूर्वी खासदार बाळू धानोरकर तसेच आमदार प्रतिभा धानोरकर यांच्या नेतृत्वाखाली वेकोली गांधीनगर परिसरातील शेकडो महिला पुरुष व युवकांनी काँग्रेस पक्षात प्रवेश घेतला. त्यापूर्वी भाजप सेना व अन्य पक्षाचे अनेक नेते हे काँग्रेस पक्षात सामील झालेत. गेल्या अनेक दिवसांपासून यंग चांदा ब्रिगेडचे कार्यकर्ते हे घुग्गुस येथील स्थानिक नेत्याच्या अशिष्ट वागणुकीने त्रस्त झाले होते. 6 डिसेंबर रोजी ग्रामीण रुग्णालयाच्या भूमिपूजनाकरिता आलेले पालकमंत्री विजय वडेट्टीवार ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे यांच्या हस्ते शहर अध्यक्ष राजू रेड्डी यांच्या माध्यमातून किसान काँग्रेस जिल्हाध्यक्ष रोशन पचारे एससी सेल जिल्हाध्यक्ष पवन आगधारी कामगार नेते सय्यद अनवर काँग्रेस नेते अनिल मोरपाका स्टीव्हन गुंडेटी यांच्या उपस्थितीत अनुप भंडारी समर्थक व विशाल मादर समर्थक यांनी काँग्रेस पक्षाचे दुपट्टे घालून अधिकृत प्रवेश घेतला. याप्रसंगी मोसीम शेख रोशन दंतालवार नुरुल सिद्दीकी सुनील पाटील जुबेर शेख संजय कोवे खादिम शेख रणजित राखुंडे व मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. महाराष्ट्र TV 24 करिता प्रभाकर कुंभरी घुग्गुस.